नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय संतूर पीसी ज्वेलर्स, पितांबरी रुचि आणि टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप चाचच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, लहानपणीची एक गंमत तुम्हाला सांगतो ज्याचा मला तेव्हा फार राग यायचा, पण नंतर त्या गमतीमधलं जेव्हा एक वैशिष्ट्य मला कळालं तेव्हा आता जरा बरं वाटतं किंवा त्यातला अर्थ मला कळतो. आता काय व्हायचं, आम्ही तीन भावंड आहेत, मोठी ताई, मधला मी, धाकटा भाऊ, तिघही आम्ही इक्वली खोड्या करायचो. बदमाशपणा आमच्या तिघांमध्ये अजूनही ठासून भरलेला आहे. आता तिघांनी खोड्या केल्या म्हटल्यानंतर तिघांनाही मार मिळायला पाहिजे की नाही, पण मार कोण खायचं, मी आणि माझा भाऊ. अहो, ताईला माझ्या आजोबांनी, आजीनी, आईनी, बाबांनी कुणीही साधी चपराक सुद्धा कधी मारली नाही, याचा मला फार राग यायचा. पण जेव्हा माझी तीच ताई माझ्या भाऊजींचा हात धरून तिच्या लग्नामधनं ती अशी सासरी जायला निघाली, तेव्हा जे माझ्या मनात किंवा जे माझ्या पोटामध्ये कालवलं ना, त्या दिवशी मला अर्थ कळला की अरे हो, ह्या लेकीला, ह्या मुलीला आजपर्यंत कोणी का चपराक मारली नाही. होतं काय, ही ताई, ही माऊली, ही लेक आपल्या घरातलं चैतन्य असतं आणि हिच्यावरती सगळेजण खूप प्रेम करत असतात आणि माहिती असतं की कधीतरी ही लेक तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरी जाणार आहे. बरोबर ना, प्रत्येक आईबाप आपल्या लेकीवरती खूप निरतिशय प्रेम करत असतात, पण असंच एक ताई आपल्याकडे इथे आलेल्या आहेत ज्यांचं त्यांच्या लेकीवरती सुद्धा खूप प्रेम आहे. स्वागत करूयात मग त्या ताईंचं, गप्पांनी सुरुवात करूयात भागाला आणि मग पाहूयात छान छान पदार्थ. नमस्कार. नमस्कार ताई, तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. बर, काय तुमचं संपूर्ण नाव? माझं हिना अमर सिचपाल. बर, कुठल्या आहात तुम्ही प्रॉपर? मी प्रॉपर अमरावतीची आहे. अमरावती, विदर्भ? हा, विदर्भाची. अमरावतीत कुठे? अमरावतीला बालाजी नगरला. कोण असतात अमरावतीला? तिथे आई असते आणि माझा भाऊ असतो. बर, काय करतात भाऊ? भाऊ जॉब करतोय. ग्रेट. तुम्ही कुठे राहता? मी मीरा रोडला असते. बर, कोण कोण घरी? सासू आहे, हसबंड आहे, माझी एक मुलगी आणि मी. बर, तुमचं आडनाव काय? सेजपाल. सेजपाल हो. म्हणजे तुम्ही गुजराती छो? हा, आम्ही गुजराती छे. बरोबर ना, आम्ही मराठी छो. हा, तुम्ही मराठी छो, आम्ही गुजराती छे. करेक्ट. आणि आम्ही हँडसम छो? बहु हँडसम छो. करेक्ट. मला आता गुजराती आलेले. बर, काय करता तुम्ही? मी भाऊ वाईफच आहे. घरीच असतो? घरीच असते. माझी मुलगी लहान आहे ना. लहान आहे? किती वर्षांची? ती 7 वर्षाची आहे. बर, आणि तिचं नाव काय? पिया. पिया? हा. किती वर्षांपूर्वी मीरा रोडला इकडे मुंबईत? लग्नानंतर, लगेच ते 8 वर्ष 9 वर्ष झाले माझ्या लग्नाला, आता तेव्हापासून. आधी अमरावतीला होते. बर, पण मग तिकडची आठवण खूप येत असेल? हो, येते ना, वर्षातून एकदाच जाते मी माहेरी. फक्त एकदा? हो, कारण की जेव्हा माझ्या बहिणी वगैरे सर्व येतात ना तेव्हा मी एकदाच जाते. माझ्या सासूंची तब्येत चांगली नाही राहत, मी जास्त नाही जाते, एकदाच जाते. काय सांगाल या 8 वर्षाच्या लाईफ विषयी? कारण विदर्भात नाही येणं, वातावरण, खाण्यापिण्याच्या पद्धती, बरंच काही चेंज झालं खाण्याचं. आपल्या विदर्भातलं म्हणजे मराठी टाईप ना, थोडं तिखट आणि तसं, इकडे म्हणजे थोडं गोड पाहिजे, गुजराती स्पेशल गुजराती. आणि माझ्या सासूने मला भरपूर हेल्प केली, त्यांनी मला शिकवलं, तसं तसं मी केलं. नंतर आतापर्यंतच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट कुठला असं विचारलं तर? मला माझ्या मुलीनंतर. लग्नानंतर माझे हसबंड एकदम सिम्पल आहे, मला जास्त प्रश्न नाही वाटला असं काही. पण मुलीनंतर जेव्हा एक आई म्हणून आपण ज्या मुलांना एक करतो ना सांभाळतो, तेव्हा मला फूल म्हणजे एकदमच टर्निंग पॉईंट वाटला की आपली डेली रुटीन चेंज होऊन जाते, आपण स्वतःसाठी टाइमच नाही काढू शकत नंतर मुलांचं झाल्यानंतर. जेव्हा माझं मूल झालं ना तेव्हा मी त्यांच्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहे ते मला कळलं, तेव्हा मला जास्त असं वाटलं की हे जरा जास्त जड आहे नेहमी लाईफपेक्षा. कुठल्याही आईला आपलं लेकरू हे प्रियच असतं आणि ते असायला. ती लाळायची आहे माझी, खूप लाळायची आहे तिला. इतकं कुठे लागलं ना तरी आमच्या डोळ्यात अश्रू येऊन जातात. बर, तुम्ही तिकडे माहेरी बहीण भाऊ दोघच का? नाही, आम्ही 6 बहिणी आहेत. 6 बहिणी आहे आणि 1 भाऊ आहे. पण मग ह्या सगळ्या म्हणजे अर्थात असं काय, आता मुलगा मुली असं काही फरक तर राहिलेला नाही, तो असायलाही पाहिजे नाही, तो फारच चुकीचा आहे जर कोणी फरक करत असेल तर. पण ह्या सगळ्या 6 मावशांमध्ये जेव्हा अजून एक परी आली, हो, सगळे खूप आनंदित झाले. तुम्ही काही विचार केला होता असा कधी आधी? नाही, मला तर माहिती नव्हतं, पण जेव्हा असं मला कळलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणजे होणार, तेव्हा मी देवाला एकच प्रार्थना केली होती की देवा मला मुलगी होऊ दे, मला मुलीच फार होत. का पण असं का? मला माहित नाही, मला मुलांपेक्षा ना मला मुली जास्त आवडतात. मला कारण की मी स्वतः पण एक मुलगी आहे ना, तर मला असं होतं की मला पण मुलगीच हो. आणि जेव्हा ती झाली ना तेव्हा मी फार खुश झाली की मला मुलगी दिली देवाने, देवाने माझी प्रार्थना ऐकली असं. क्या बात आहे, किती गोड. आणि हे ना मातृत्व किंवा हे जे प्रेम असतं ना, हे माणसाला एक माणूस म्हणून फार मोठं करतं. बरोबर ना? हो, बरोबर, एकदम. वा, आता आपण जरा खवय्येगिरीकडे वळूयात. हो, चालेल. गुजराती, विदर्भीय, मुंबईचं सगळं फ्युजन तुमच्या घरामध्ये रोज होत असणार? होत. स्टार्टिंगला तर खूप होत असतं, कारण की स्टार्टिंगला मला जरा तिखट खाण्याची सवय होती आणि माझ्या घरी जरा गोड खातात, तर माझं तिखट त्यांना म्हणजे मी मिक्स करायची, मग थोडं माझं काढून ठेवायची, नंतर त्यात गोड टाकायची. आता मला जमते सर्व. बिचारे स्वतःचं वेगळं काढून त्याच्यामध्ये गोड. मला इतकं जमत नव्हतं कारण की माझ्या मैत्रिणी आणि सर्व मराठी ना, तर त्या थोडं तिखट मला टिफिन मध्ये खायचं सर्व आदत होती, म्हणून
त्यांच्यासाठी आता मी बनवायला लागली. चूर्णमध्ये त्यांनी पण थोडं माझ्यासाठी चेंज केलं आणि मी पण त्यांच्यासाठी चेंज केलं. परफेक्ट, यही तो लाइफ का फंडा आहे. त्याला गुजराती मध्ये कसं म्हणता येईल? आज लाइफ नी फंडा छे. आज लाइफ नी फंडा छे. त्यांनी पण ऍडजस्ट केलं, मी पण ऍडजस्ट केलं, माझ्या हसबंडनी पण मला भरपूर सपोर्ट केला, असं काही नाही. क्या बात आहे. हिनाजींकडे आयुष्याची फार वेगवेगळी सूत्र आहेत, शिवाय एक गुजरातीचा गोडवाही आहे. या सगळ्यांसोबत आता आपण एक काम करूयात, किचन कडे जाऊयात. चला, दोन्ही पदार्थ ठरलेले आपले? हो, ठरलेले. चला, हिनाजी तयार आहेत, मध्ये मध्ये त्या मला गुजराती शिकवणार ना? हो, नक्की नक्की शिकवणार. व्हेरी गुड, लगेच वळूयात किचन कडे आणि पाहूयात छान छान पदार्थ. गप्पांनंतर हिनाजी आपल्या सोबत आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. आपण विचारूयात पहिला पदार्थ कोणता आहे. क्या बात आहे. चला, सोया नगेट साठी लागणार साहित्य पाहूयात आणि मग आपण कृती करूयात. सांगा, सोया ग्रॅन्युल्स, सेवई आणि किसलेलं कारलं, पोटॅटो स्मॅश केलेला, चिली फ्लेक्स, मिरेपूर, ऑरेगॅनो आणि गुड आणि चिंचेचा पल्प आहे तो, हिंग, जिरा आणि मीठ. ओके, लागणार साहित्य आपण पाहिलेलं आहे. हे काय म्हणाला तुम्ही, कारलं किसून? कारलं किसून घेतलेलं आहे. कच्च आहे का काही वाफवल्यानंतर? नाही, किसूनच घेतलेलं आहे आणि त्यात थोडं मीठ टाकून जर ते पाणी काढून घेतलं ना आपण तर त्याचा जो कारटपणा राहतो ना तो निघून जातो आणि मुलं खाऊ शकतात. ते मी स्टफिंग मध्ये यूज करणार आहे. ठीक, काय करूया? सर्वात आधी आपण तेल टाकायचं यामध्ये थोडं. बस, तुम्ही म्हणाल तेवढंच. तेल गरम होईपर्यंत गप्पा मारूया. थोडं गरम झालं की जिरं टाकायचं. नाही, मग तेच म्हणतोय, तेल गरम होईपर्यंत गप्पा मारूया. झालं, ते जास्त वेळ नाही लागणार त्याला. जिरं टाकूया. जिरं एवढं पुरेपूरपूरण टाकायचं. थोडं हिंग, थोडं हिंग झालं असेल नंतर कारली टाकायची. बरं, सांगा मला किती लागणार आहे. बस, कारला आपण याच्यामध्ये घातलं. नंतर ते आपलं हे मिरपूर टाकायचं थोडं. बरं, बघा मिरपूर. हो, बस पुरे. हो, पुरे. मीठ किती? मीठ पण थोडं, बस चवीनुसार. ओके, आणि ते पल्प टाकायचं ज्याच्यामध्ये चिंच आहे आणि चिंच आहे, गुड आहे आणि थोडं खजूर पण आहे. चिंच म्हणजे आंबटपणा, गोड आणि थोडा गोडवा येतो आणि आंबट गोड असं व्यवस्थित छान लागतं ते खायला. बरोबर, आता हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचंय. थोडं ते ड्राय झालं की स्टफिंग साठी आपण भरू शकेल असं ड्राय करायचं त्याला आणि त्याला थोडं थंड होऊ द्यायचं. कारल्याची भाजी जी आपण परतून घेतली होती ती गार झालेली आहे. वळूयात पुढच्या कृतीकडे. काय करायचं मॅडम? सोया ग्रॅन्युल्स लागेल. सोया ग्रॅन्युल्स लागतील. बरं, पण मला सांगा हे बाजारात विकत मिळतं का? हो, विकत मिळतं आणि त्याला जर एक वाटी सोया ग्रॅन्युल्स घेतलं तर डबल पाणी घेऊन थोडी वेळ भिजवून ठेवायचं आणि गॅसवर पण 2 मिनिटं त्याला उकडायचं लगेच. बरं, पूर्ण नाही थोडंफार. बरं, ग्रॅन्युल्स जे आहे त्याच्या डबल आपल्याला बटाट्याचं हे लागणार. बरं, मग आता उकडलेला बटाटा घालूया. किती लागणार आहे बघा? सोया ग्रॅन्युल्सच्या दुप्पट घ्यायचा आपल्याला उकडलेला बटाटा. ठीक आहे, त्यामध्ये चिली फ्लेक्स टाका. ओके, बघा आणि मिरपूर. बरं, प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. थोडं मला तेल लागेल हातावर. बरं, हो, ते म्हणजे तेव्हा पण करताना ही कारल्याची भाजी ना थोडी थंड होईल ना तर त्याचं स्टफिंग आपल्याला चांगलं होईल. बरं, हे करून थोडं कारल्याचं ते स्टफिंग याच्यामध्ये भरायचं. भरायचं. ओके, बर. त्या कारल्याच्या भाजीला असं दोन्ही बाजूंनी आणि सर्व बाजूंनी आतमध्ये हे करून त्याला रोल करायचे. त्या शेवया भाजलेल्या आहेत वाटतं. रेडीच मिळते. याला बारीक करायचं का? थोडं बारीक करायचं म्हणजे ते कोट व्यवस्थित होईल. मोठ्या मोठ्या होईल ना तर निघून जाईल ते. आता त्यामध्ये त्याला कोट करायचं. बरं, यांनी कसं क्रिस्प होतं थोडं आणि दिसायला पण खूप छान दिसतो. गॅस एकच फ्लेमवर असायला पाहिजे. हा, म्हणजे 50 वेळेला कमी जास्त नाही करायचा. मंद आचवर तर मंद आचव. वा, सोया नगेट्स आपण या शेवयामध्ये घोळवलेले आहेत आणि आता आहे डीप फ्राय करायचं. घ्या, काय प्रतिम पदार्थ आहे. खमंग आहे. हा खायचा कशा सोबत? हा टोमॅटो सॉस सोबत, चटणी सोबत, सोया सॉस सोबत, सगळ्या सोबत. त्याला जास्त हलवायचं नाही आहे. एकदा जर एक साईडने झालं तर नंतरच दुसऱ्या साईडने त्याला फिरवायचं आहे. बरं, म्हणजे फार आपलं झालंय की नाही झालंय की नाही असं करू नका. आघळ पघळपणा तेल पण असं डीप होईल ना तेवढं तेल घेतलं ना तर आपल्याला हलवायची गरजच नाही. थोडं शेवटी जरा एक बाजू जी राहिली ती पण उलटी केली की ते होऊन जात. जितकं आपण हलवलं ना तितकं ते सेवईचं कोटिंग निघून जाईल ना तर दिसायला पण छान नाही वाटत आणि ते क्रिस्पी पण नाही होत. बरोबर बरोबर.
आम्ही डीप फ्राय करून घेतो, प्लेट मध्ये सर्व्ह करतो, तोवर लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोया नगेट्स करण्यासाठी लागणारे साहित्य: शेवया, सोया ग्रॅन्युअल्स, उकडून कुस्करलेला बटाटा, किसलेलं कारलं, चिंच गुळ आणि खजुराची चटणी, ओरिगॅनो, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स, हिंग, जिरं आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग, किसलेलं कारलं, काळी मिरी पूड, मीठ आणि चिंच गुळ खजुराची चटणी घालून मिश्रण एकत्र परतून घ्यावं आणि कारल्याची भाजी तयार करून नंतर थंड करून घ्यावी. एका भांड्यामध्ये सोया ग्रॅन्युअल्स घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी करून त्यामध्ये कारल्याची भाजी घालून पारीच्या कड्या बंद करून नगेट्स तयार करून घ्यावेत. तयार नगेट्स शेवयांमध्ये गोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. पहिला पदार्थ झालेला आहे, आता आपण हिनाजींकडनं दुसरा पदार्थ पाहूया. तयार आहात? काय याचं नाव आहे? तुरीच्या दाण्याची बाटी. तुरीच्या दाण्यांची बाटी. बर, वैसरी लागणार साहित्य पाहूया, मग कृती करूया. तुरीचे दाणे, चॉप केलेला कांदा, उकडलेले बटाटे, तूप, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, धनेपूर, जिरे, लिंबू, हिंग, राई, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ. ओके, लागणार साहित्य काय ते आपण पाहिलेलं आहे. ताबडतोब कृती करूया. काय करायचंय? सगळ्यात आधी आपल्याला ना पाणी गरम ठेवायला लागेल, दोन एक ग्लास. बघा बरं, तुरीच्या दाण्यांची बाटी. त्याला एक उकडी येईपर्यंत असं गरम होऊ द्यायचं स्लोवर थोडं. आणि तितक्या वेळेत आपण हे जे पीठ आहे ना त्याला मळायचं. बर, ठीक आहे. बरं, हे गव्हाचं पीठ तुम्ही म्हणालात, पण हे अगदीच आपण पोळी करतो तितकं बारीक नाही वाटत. जरा दाड घ्यायचं आहे, त्यामुळे ते वाटी ना व्यवस्थित होईल. जर आपण पीठ एकदम बारीक घेतलं ना तर ते चिपकून जाईल, ते उकडेल नाही. बरोबर. मळायसाठी आपल्याला बाउल लागेल ना. किती लागणार आहे गव्हाचं पीठ? हाफ. त्याच्यामध्ये काय? मीठ आणि मोहनसाठी तेल. पुरे? ओके, घ्या मळून. पाणी बघा किती. पुरे? हा, मळून आपण घेतलंय, तिकडे पाणी तापलंय. आता त्याची बॉल बनवायची. जास्त जरा एकदम दाबून नाही करायचं, स्लोली स्लोली असं केलं की ते कसं राऊंड जर शेप झाला ना, इतकं ते हलक्या हाताने केलं ना तितकं ते व्यवस्थित पोकळेल, असं शिजेल ते व्यवस्थित. बर, का बरं गव्हाचं पीठ आपण थोडस जाडसरच का घेतलं? ते त्यामुळेच ती वाटी व्यवस्थित जर शिजेल. जर आपण जर एकदम बारीक घेतलं ना तर ते चिकट होऊन जाईल, ते शिजणार नाही. बर. आता पॅन गरम करायचं, त्यामध्ये थोडं तेल टाका. बर, बघा. बस, त्यामध्ये जिरे टाकायचं. बर. आता राई. बर. ते तर हिंग टाकायचं. बघा. हत्ता काय? आता तुरीचे दाणे. हो, आणि बटाटे पण सगळे घालू. बटाटे उकडून त्याचे काप केलेले आहेत. आणि आता मसाले, हळद. कुठे गेली हळद? नाही, इथे. हळद किती लागणार आहे बघा. आता लाल तिखट. बर. आपण डाळ बाटी करताना जी बाटी करतो ती आपण भाजून घेतो. थोडं डाळ असतं ते पण पीठ आणि त्याला भाजून घेतो. ही आहे ना पाणी म्हणजे उकडली, म्हणजे आता ते पाणी आपण टाकू ना त्यामध्ये उकडायची. अच्छा. आता धनेपूड. धनेपूड किती लागणार आहे? बस थोडं. पुरे? त्या बाटीमध्ये आणि याच्यामध्ये फरक हा आहे की ती बाटी करताना आपण ते भाजून घेतो आणि त्याला जरा कडक करतो. ही बाटी आपण कच्ची वापरतो, सॉफ्ट. मग आपण ह्याला काही ऑप्शन दुसरा करू शकतो का? नाही, बाटी ही गव्हाच्या दाट पिठाचीच व्यवस्थित होते. याला ऑप्शन आहे, तुरीचे दाणे जर नसेल ना तर आपले चवडीचे दाणे असतात ना ती पण चालते. बरोबर. मटार वापरू शकतो. वापरू शकतो. कडधान्याची पण आपण भाजी करून त्यामध्ये पण टाकू शकतो. तुम्ही तुम्हाला आवडेल ती कडधान्याच्यामध्ये वापरू शकता, फक्त शक्यतो कच्चे वापरा. म्हणजे एकदा भिजून ठेवलेले असं, बॉईल केलेले नको. आणि यामध्ये आता गरम मसाला टाकतो. बघा गरम मसाला हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये गरम पाणी टाकायचं. बर, मग आता आपण गरम पाणी घालूया. हो. किती लागणार आहे बघा. टाकून द्या पूर्ण लागेल. बाकी त्यामध्ये उकडायची आहे. बरोबर. आणि मीठ टाकून. मीठ. कृती जरी पाहताना तुम्हाला सोपी किंवा छोटीशी वाटत असली तरी हे मुळात कच्चं असल्यामुळे किंवा तुरीचे दाणे कच्चे असल्यामुळे त्याला उकळवायचा जो वेळ आहे तो जरा जास्ती लागतो. 15-20 मिनिटं याला लीड बंद करून ठेवलं की ते होऊन जातं. बर, ठीक आहे. बरं, आता मला एक सांगा, ही उकळी तर येईलच, उकळी आल्यानंतर आपण बाटी घालायची. मग हे जे बाकीचं साहित्य आहे, कांदा, तूप, कोथिंबीर, ते जर झाल्यानंतर हे बाटी जेव्हा उकळली आणि व्यवस्थित बनेल ना त्याच्यानंतर याची 1-4 तुकडे करायचे सर्विंग प्लेट मध्ये आणि वरतून ती भाजी त्यामध्ये टाकायची.
कांदा चॉप केलेला तूप आणि लिंबू वरून गार्निश करायचं. अच्छा, म्हणजे गार्निशिंग साठी आपण कांदा वापरणार आहोत. आता उकडी आलेली आहे. बर, आता ते बाटी त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं सर्व. आणि आता याला लीड बंद करून 15-20 मिनिटं त्याला होऊ द्या. बर, ठीक आहे. ओके, आपण आता झाकण ठेवूयात, वाट पाहूया हे शिजेपर्यंत. आणि हे शिजल्यानंतर मग पुढच्या कृतीकडे वळूया. चला, तुरीच्या दाण्यांची बाटी हा पदार्थ आपण करतोय. आता झाकण काढूया. ये बात, आता छान उकडलेला आहे आणि बाटी पण सॉफ्ट झालेली आहे. वा, सर्विंग प्लेट. सर्विंग प्लेट याचे 3-4 तुकडे असं करायचे. त्याचे तुकडे करायचे. हा, तुकडे. वा, ओके. आता त्यामध्ये तूप टाका 2-3. चॉप केलेला कांदा वरून घालायचा. असा क्या बात है मंडळी, कमालेस्ट रेसिपी आहे ही. लिंबू पिळायचा थोडा. वा वा वा, बघा बस. आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर, कोथिंबीरने गार्निश तुम्ही करा, म्हणजे या रेसिपीला अंतिम स्वरूप प्राप्त होईल. गरम पोळी असेल तर पटकन पाण्यात वाढून घ्या, या भाजीची साहित्य आणि कृती घेऊन घ्या, ताबडतोब करून पहा तुरीच्या दाण्यांची बाटी. तुम्हाला नक्की करायचं असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. तुरीच्या दाण्यांची बाटी करण्यासाठी लागणारे साहित्य: तुरीचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, तूप, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, लिंबू, जिरं, धणेपूड, हिंग, मोहरी, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्यावं. नंतर एका काचेच्या भांड्यामध्ये जाड गव्हाचं पीठ, मीठ, 2-3 चमचे तेल आणि गरम पाणी घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची बाटी तयार करून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, तुरीचे दाणे, उकडलेले बटाटे, हळद, लाल तिखट, धणेपूड आणि गरम मसाला घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून पॅनवर झाकण ठेवून एक उकळी काढून तुरीची आमटी तयार करून घ्यावी. तुरीच्या मिश्रणामध्ये तयार बाटी घालावी आणि मिश्रण एकत्र करावं. नंतर पुन्हा पॅनवर झाकण ठेवून बाटी शिजवून घ्यावी. नंतर शिजवलेल्या बाटीचे सुरीने मधोमध काप करून त्यावर शिजवलेली तुरीची आमटी, तूप, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा रस घालावा. नंतर कोथिंबीरीने सजावट करून डिश सर्व्ह करावी. मंडळी, मीरा रोड मध्ये राहणाऱ्या हिनाजी आज आपल्याकडे इथे आल्या. एक अतिशय संवेदनशील, गोड, भाबडी, भोळी बिचारी ही गृहिणी. आणि फार छान वाटलं मला यांना भेटून. मला तुम्हाला विचारायचं की तुमच्यासाठी आजचा अनुभव कसा होता. माझ्यासाठी पण खूप छान होता अनुभव. मला पण खूप इच्छा होती की मी पण ह्या शो मध्ये येऊ. मी नेहमी हा शो दुपारी बघते पण कधी असं झालं नाही. पण आज ती इच्छा माझी पूर्ण झाली की मी आम्ही सारे खवय्ये ह्या शो मध्ये आली. आम्ही काहीतरी आता एक गुजराती वाक्य शेवटाकडे जाताना मला शिकवा ना. काय शिकू? तमे केम छो, आपण सगळे मजामध्ये राहूया. मला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला मिळतंय पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट त्यांच्याकडनं हे छानसं गिफ्ट हॅम्पर. आणि याच्याशिवाय आपली लाडकी वाहिनी झी मराठी यांच्याकडनं ही प्रेमाची भेट असतो. खूप छान आनंदात राहा, हसत राहा, मज्जा घेत राहा आणि पियाला माझ्याकडून एक गोड गोड पापा द्या. मंडळी, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, रेसिपी, गप्पा, हे सगळं आम्हाला आवर्जून कळवा. आणि शिवाय ह्या कार्यक्रमात येणं हे तुमचंही स्वप्न असेल तर ते फार अवघड नाहीये पूर्ण करणं. म्हणून लिहून घ्या आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी आणि लगेच सांगा आम्हाला की तुम्हाला इथे यायचंय. लिहून घ्या: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. वेळ वाया घालवता पटकन लिहून घ्या आजच्या भागातली आजची टीप. अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ पुसून त्याला थोडस तेल लावून त्यावर पीठ पसरावं, यामुळे वड्या खुसखुशीत होतात. आहा मंडळी, हिनाजींनी केलेल्या दोन्ही रेसिपी आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये जरा गुजराती हातचा असा छान फ्लेवर आहे. आपल्याला ते आता फस्त करायचंय. तयार आहात ना? हो, नक्की नक्की तयार. आपण हे खाऊयात. पण त्याआधी घरी गेल्यावर पियाला दाखवण्यासाठी एक छानस सेल्फी पाहिजे की नको? हो पाहिजे ना. काढूया का? काढूया काढूया. बघा कॅमेरात, 1-2-3 स्माइल प्लीज. थँक्यू सो मच. आता आपण हे खायला सुरुवात करूयात. पण त्याआधी मला परत परत त्या मुद्द्यावरती यायचं की तुम्हाला मुलगी व्हावी अशी तुमची फार इच्छा होती आणि घरामध्ये गोड परी आली, तिचं नाव तुम्ही पिया ठेवलं. कित्येक घरांमध्ये अशा छान छान छोट्या छोट्या गोड पऱ्या असतील. हो असतात. बरोबर की नाही? पण अजूनही लोकांची मनं थोडीशी मुलींच्या बाबतीत कलुषित आहे ना. अशा जगभरातल्या तमाम पियांसाठी
तुम्ही काय सांगाल? तिला तेच सांगेल की मोठी होऊन ती व्यवस्थित सर्व कर आणि तिला पण एक मुलगी हो आणि मी जसं तिला ठेवलं तसंच ती तिला ठेव. क्या बात है, खूप छान. जगभरातल्या पियांसाठी असा छान गोड गोड पापा. मस्त राहा, आनंदात राहा. आता आपण हे खायला सुरुवात करूया. हो बरं, छान झालं. याला गुजरातीत काय म्हणायचं? सरस थयू छे. बहुत टेस्टी छे, बहुत सरस थयू छे. हे सरस आहे छे. आता आम्ही खायला सुरुवात करतो. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. चिंता नॉट मंडळी, लगेच भेटायचे पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे सरस पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये. को पॉड बाय संतूर, पी सी ज्वेलर्स, पितांबरी रुची, आणि रिच टेस्ट, स्पेशल पार्टनर हर्षित सिरप. बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.